पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। आता जर बघितलं तर आता आता ह्या प्लॉट मध्ये जर निरीक्षण नोंदवली तर बेड प्रॉपर झालेला नाही। एक तर पहिली तो दोन डबल लॅटरल्स वर करू नये असं मी आम्ही आग्रह धरतो। एक झाला पाहिजे आणि आता खालचा जो काय पिरियड वाढीचा पिरियड आहे तो ठीक आहे, थंडीमध्ये होता त्यामुळे वाढीमध्ये इतकी समाधानकारक स्थिती नाहीये। म्हणजे दोन पानांमधला जो गॅप पाहिजे तो गॅप मिळालेला आहे। पानाचा आकार ज्या पद्धतीने झपाट्याने वाढायला पाहिजे, आता जसं बरं हे ह्या पानानंतरचं हे पान आणि ह्याच्यानंतरचं हे पान हे दीडीने मोठं झालं, त्याचा आकार बघितलं तर ह्याच्या दीडपट मोठा झाला। त्याचं कारण आहे की आता वातावरण स्वच्छ झालं, थंडी कमी झाली आणि टेम्परेचर मोठं झालं। तर ते हे चेंजेस ह्याच्या आधी मिळालेले नाहीत। याचं कारण आहे की थंडी बरोबर हे जो मायक्रोफ्लोरा कंडिशन असते जे बेड प्रॉपर असणं अपेक्षित जास्त ते बेड प्रॉपर झालेलं नाही। बेड न झाल्यामुळे आता काय होतं की ओल खाली राहते। आता ही जशी ही जी पाण्याची ओल आहे ही खालीच उतरते, पाणी जमिनीतनं बाहेर येत नाही। आता हे पाणी बाहेर येण्यासाठी ही जी ओल आहे ही जो पण हालणार नाही तोपर्यंत इथं मायक्रोफ्लोरा डेव्हलप होत नाही। ह्या हा मुटका वळला पाहिजे, कधी वळला पाहिजे, ज्यावेळी पाणी देतो, पाणी दिल्यानंतर 4 ते 6 तासामध्ये हा मुटका वळायला बंद झाला पाहिजे, तो खसखशीत पाहिजे। हा मुटका वळला की हे पाणी पिकाला देत नाही, हे पाणी नाही देत नाही, त्याला केशाकर्षण पाणी म्हणतात। उपलब्ध पाणी साठा कधी आहे, जोपर्यंत खळखळीत असते ठीक आहे, आता त्याला आपण वापसा कंडिशन म्हणतो। तर हे कधी राहील जर बेड आपला प्रॉपर असेल तर। आता ही खत जे दिलं ही जी कक्षा ही चूक, ही कक्षा 4-6 इंचाच्या बाहेर पाहिजे, इथे ह्या कक्षेत पाहिजे। तर हा मायक्रोफ्लोरा एरिया आहे, मुळी अन्न खात नाही, मुळी अन्न घेते, देण्याचं काम जीवाणू आणि बुरशी करतात आणि त्या जीवाणू बुरशींचा जो फ्लोरा आहे हा 6 इंचाच्या बाहेर असतो। आणि जसं पान मोठं होत जातं तसं 9 ते 11 इंच म्हणजे या कक्षेमध्ये आता पाहिजे, इथून ओल इथं जायला पाहिजे, इथून ओल इथं पाहिजे। तर मुळांचा फ्लोरा जो आहे तो असा वाढतो, मध्ये नाही गरज नाही म्हणजे चूक आहे ना। आता ही सिंगल असल्यामुळे तुम्हाला पर्याय नाही, डबल असल्यावर तिकडे साईड। हा आता सिंगल असल्यामुळे आता काय होतं की ह्या मुळांच्या जवळ इथेच पाणी जर पडत राहिलं तर इथूनच मुळी पुढे जात नाही, कारण पाण्यामध्ये पण मुळी चालत नाही आणि वाऱ्यामध्ये पण चालत नाही। पाणी आणि वारं म्हणजे हवा आणि पाणी या दोन्हींच्या समप्रमाणामध्ये वापशातच मुळी वाढते, कोरड्यात पण चालत नाही आणि ओल्यात पण चालत नाही। त्यामुळं ही ह्या कक्षेत मुळे असायला पाहिजे। आता घातली तरी चाललीच की आता चालते, पण वेळ आपला हा वेळ वाया जातो, एखाद महिना अजून पुढे जातं, पुढे जी प्रीमियम क्वालिटीची अपेक्षा ठेवतोय आपण ती मिळत नाही। मशागत करून आता करा की मशागत केलं चालेल ना, कुळ मारून बोट चढवायला। आता ऍक्च्युली आहे ना ह्याच्या पुढे जाणं योग्य नसतंय, पण आता आपल्याकडे पर्याय नाही। का पर्याय नाही, कारण जर आपण ह्याला हे जे पाण्याचा बेड आहे हा बेड अजून 4-6 इंच खाली नाही उतरला तर वापसा येणारच नाही। आता सपाट जमिनीमध्ये पाणी खाली जातं, बाहेर कसं येणार, बाहेर पडलं पाहिजे। आता जसं बेड इथं आम्ही रात्री काल सांगितलं कसं बेड असला तर इकडची जी हवा आहे ही हवा प्रेशर टाकते आणि हे वारं इकडून पाण्याला वरती ढकलतं, तसं इथं होत नाही। इथं तुम्हाला भिजलेलं दिसतच नाही, सपाट का तर खालीच जात राहते, त्याला बाहेर काढण्यासाठी एअर लिंक ज्या असतात एअर कर्टन त्या नाहीच असतात। पोलन एग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत।